चला मित्रांनो, आज आपण 16व्या ग्रुपमधील कंपाउंड्स ऑफ ऑक्सिजन्स विषयी माहिती करूया. ऑक्सिजनचे 3 कंपाउंड्स आपल्याला 16 ग्रुप एलिमेंट्समध्ये स्टडी करायचे आहे. 16 ग्रुपलाच आपण चाल्कोजन फॅमिली सुद्धा म्हणतो. तर 16 ग्रुपमध्ये पहिला आहे डायऑक्सिजन, म्हणजे ज्याला O2 मॉलिक्युल्स म्हणणार आहोत आपण. दुसरा आपण ऑक्साईड्स विषयी माहिती करणार आहोत. तिसरा आपण त्यांच्या ओझोन या कंपाऊंडविषयी माहिती करणार आहोत, ज्याचा फॉर्म्युला आहे O3 मॉलिक्युल्स. आता चला डायऑक्सिजन विषयी माहिती करूया. तर डायऑक्सिजनमध्ये आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन्सविषयी माहिती करणार आहोत. प्रिपरेशन्स मेथड्स त्याचे कोणते आहेत आणि प्रॉपर्टीज ऑफ डायऑक्सिजन्स, त्याच्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज आणि फायनली युजेस ऑफ ऑक्सिजन्स. सेकंड, ऑक्साईड्समध्ये 4 प्रकारच्या ऑक्साईडची माहिती करणार आहोत आपण, की एक ॲसिडिक ऑक्साईड्स, बेसिक ऑक्साईड्स, अँपोटरिक ऑक्साईड्स आणि फायनली न्यूट्रल ऑक्साईड्स. त्यानंतर ओझोनमध्येही त्याच प्रकारे ज्याप्रमाणे आपण डायऑक्सिजनमध्ये पाहणार आहोत, इंट्रोडक्शन्स, त्यानंतर मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स ऑफ ओझोन्स, त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ ओझोन्स, त्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ओझोन्स आणि युजेस ऑफ ओझोन. सुरुवातीला आपण डायऑक्सिजन मॉलिक्यूलविषयी इन्फॉर्मेशन समजून घेऊया. तर आपण सुरुवातीला डायऑक्सिजन्स मॉलिक्यूलचे इंट्रोडक्शन्समध्ये पाहणार आहोत, की ऑक्सिजन इज द मोस्ट ॲबंडंट एलिमेंट्स इन द अर्थ. ऑक्सिजन हा सर्वात जास्त अर्थ क्रस्टवर सापडणारा एलिमेंट्स आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमची लाईफ आहे ती त्या ऑक्सिजनच्याच मुळे सस्टेंड आहे. त्यानंतर इट ऑकर इन द फ्री स्टेट ॲज वेल ॲज कंबाईन स्टेट इन द नेचर. नेचरमध्ये तो फ्री स्टेटमध्ये O2 एअरमध्ये सापडतो आणि कंबाईन स्टेट म्हणजे वेगवेगळ्या मेटलच्या ऑक्साईड्समध्ये, वेगवेगळ्या कंपाऊंड्समध्ये ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन्स पाहायला भेटते. द फ्री स्टेट ऑफ ऑक्सिजन ऑकर इन द एक्सटेंट ऑफ 23% बाय द वेट, आणि म्हणजेच 21% व्हॉल्यूम ऑफ इन द ॲटमॉस्फिरिक एअर. आता ऑक्सिजन कन्स्टिट्यूट अबाउट 50% बाय द वेट ऑफ द अर्थ क्रस्ट. नियर अबाउट 50% वेट जे आहे कोणत्याही कंपाऊंडमध्ये ऑक्सिजन असल्यामुळं ऑक्सिजन्स हे अर्थ क्रस्ट म्हटलं 50% वेट ऑक्युपाईड करू शकते. तर त्यामुळं या प्रकारेच आपण यांच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशनही समजून घेऊ, की मेथड ऑफ प्रिपरेशनमध्ये 4 मेन मेथड्स आहे. एक जनरल मेथड्स आहे ज्यामध्ये आपण थर्मल डिकम्पोजिशन करणार आहोत वेगवेगळ्या ऑक्सिजन रिच कंपाऊंडचं. तर ऑक्सिजन रिच सॉल्ट जे आहेत, त्यानंतर ऑक्सिजन रिच मेटल ऑक्साईड्स आहे, यांचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. तसंच सेकंड मेथडमध्ये आपण बाय ॲक्शन ऑफ सोडियम ऑक्साईड्ससोबत रिॲक्शन्स करणार आहोत, हायड्रॉलिसिस करणार आहोत सोडियम परऑक्साईडचं, आणि दुसरं म्हणजे ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेटसोबत त्याची पोटॅशियम परमॅग्नेटसोबत रिॲक्शन्स कर लॅबोरेटरीमध्ये आपण पोटॅशियम क्लोरेटपासून याला तयार करणार आहोत. आणि फायनली कमर्शियल मेथडमध्ये मॅन्युफॅक्चरिंग जे करणार आहोत ऑक्सिजन मॉलिक्युलचं, ते म्हणजे वॉटरमधून आणि फ्रॉम एअरमधून. तर सुरुवातीला जनरल मेथड्समध्ये आपण पाहणार आहोत, की जनरल मेथड्समध्ये सुरुवातीची जी मेथड आहे की थर्मल डिकम्पोजिशन ऑफ सर्टन ऑक्सिजन रिच कंपाऊंड्स. तर ऑक्सिजन रिच कंपाऊंड्समध्ये ऑक्सिजनचे बरेचसे सॉल्ट येतात आणि म्हणजेच मेटलचे ऑक्साईड्स येतात. ऑक्सिजन रिच सॉल्ट बरेच आहे, क्लोरेट्स आहे ज्यांना KClO3, त्याच्यानंतर नायट्रेट्स आहे KNO3, परमॅग्नेट्स आहे KMNO4, डायक्रोमेट आहे K2CR2O7, यांना आपण थर्मली डिकम्पोज करून यांच्यापासून ऑक्सिजन तयार करू शकतो. तसंच जेव्हा आपण यांचं जसं KClO3चं आपण डिकम्पोजिशन्स करणार आहोत, त्यासाठी आपण हीट देऊ आणि कॅटलिस्ट टाकू MnO2, त्यापासून ट्वाईस KCl प्लस थ्राईस O2 असा ऑक्सिजन प्रिपेअर्ड होईल. नॅचरली रिॲक्शन्समध्ये आपण ट्वाईस घेतलेला आहे, त्यामुळं ट्वाईस KCl सेपरेट होईल आणि थ्राईस O2 लिबरेट होईल. सिमिलरली नायट्रेट जेव्हा घेतलं आपण, पोटॅशियम नायट्रेट याला म्हणणार आहोत आपण, पोटॅशियम नायट्रेटला हीट केल्यानंतर KNO2 पोटॅशियम नायट्रेटपासून पोटॅशियम नायट्राईट तयार होईल विथ लिबरेशन ऑफ ऑक्सिजन गॅस. ATEचं कन्वर्शन ITEमध्ये होईल. त्याच्यानंतर KMNO4 पोटॅशियम परमॅग्नेट, पोटॅशियम परमॅग्नेटला हीट केल्यानंतर पोटॅशियम डायक्रोमेट तयार होईल आणि MnO2 प्लस O2 लिबरेट होईल. याही प्रकारे आपण ऑक्सिजन तयार करू शकतो. K2CR2O7 हीट केल्यानंतरही आपण ऑक्सिजन्स प्रोड्यूस करू शकतो. त्यानंतर फायनली KClO3 पोटॅशियम परक्लोरेट यालाही मॅग्नीज डायऑक्साईड या कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये हीट करून आपण ऑक्सिजन प्रोड्यूस करू शकतो. अशा प्रकारे आपण ऑक्सिजन रिच जेवढेही सॉल्ट आहे, क्लोरेट असेल, नायट्रेट असेल, परमॅग्नेट असेल, डायक्रोमेट असेल, यांना हीटिंग करून आपण फायनली ऑक्सिजनचं प्रिपरेशन्स करू शकतो. त्यानंतर सेकंड, मेटल ऑक्साईड जे असतात, खूप सारे मेटल ऑक्साईड्स आहे, मर्क्युरिक ऑक्साईड, सिल्वर ऑक्साईड, लीड, रेड लीड्स, लीड ऑक्साईड्स, बेरियम ऑक्साईड्स, हायड्रोजन परऑक्साईड्स, मॅग्नीज डायऑक्साईड, या सर्वांपासून आपण ऑक्सिजन प्रिपेअर्ड करू शकतो. तर स्पेशली हे मेथड जेव्हा आपण प्रिपरेशनसाठी वापरणार आहोत, तर मर्क्युरिक ऑक्साईड्सला जर आपण थर्मली हीट केल्या गेलं तर वापस याच्याहीपासून काय तयार होणार आहे, मर्क्युरी
आणि ऑक्सिजन सेपरेट होणार आहे, यासाठी आपण 720 केल्विन एवढं टेम्परेचर याला देणार आहोत. त्यानंतर सिल्वर ऑक्साईडलाही आपण हीट केल्यानंतर याच्याहीपासून आपल्याला सिल्वर सेपरेट होईल आणि ऑक्सिजन गॅस प्रोड्यूस होईल. सिमिलरली PB3O4 दॅट इज कॉल्ड ॲज द रेड लीड, मीन्स सिंदूर ज्याला आपण म्हणतो ते आहे, आणि यालाही हीट केल्यानंतर लीड ऑक्साईड्स आणि ऑक्सिजन्स तयार होईल. लीड डाय म्हणजेच PbO2 यालाही हीट केलं आपण तर PbO आणि O2 असं तयार होईल. सिमिलरली बेरियम ऑक्साईड्सलाही आपण हीट केलं तर बेरियम ऑक्साईड्स आणि ऑक्सिजन सेपरेट होईल. त्यानंतर हायड्रोजन परऑक्साईडलाही हीट केल्यानंतर वॉटर आणि ऑक्सिजन्स तयार होईल. या प्रकारे आपण मेटलिक ऑक्साईड्सपासून सुद्धा मेटलिक ऑक्साईडला हाय टेम्परेचरला हीट करून यांच्यापासून ऑक्सिजन प्रोड्यूस करू शकतो. ही पहिली मेथड आहे जी जनरल मेथड आपण म्हणणार आहोत, ज्यांच्यामध्ये थर्मल डिकम्पोजिशन ऑक्सिजन रिच कंपाऊंडचं करत असतो, जसं सॉल्ट आहे किंवा मेटल ऑक्साईड्स आहे. सेकंड मेथडमध्ये बाय द ॲक्शन ऑफ वॉटर विथ ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट ऑन सोडियम परऑक्साईड. सोडियम परऑक्साईडवर आपण वॉटरची ॲक्शन करून किंवा ॲसिडिफाईड पोटॅशियम पर मॅग्नेटची ॲक्शन करून ऑक्सिजन तयार करू शकतो. डायऑक्सिजन कॅन बी प्रिपेअर्ड बाय द ॲक्शन ऑफ सोडियम परऑक्साईड म्हणजे Na2O2 आणि वॉटरसोबत किंवा ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेटसोबत आपण रिॲक्शन्स करणार आहोत. सुरुवातीला सोडियम परऑक्साईड घेतला आपण Na2O2, यामध्ये हायड्रॉलिसिस केल्यानंतर याचं कन्वर्शन सोडियम हायड्रोऑक्साईड आणि ऑक्सिजन्स प्रोड्यूस होईल. सिमिलरली आपण KMnO4 ॲसिडिफाईड पोटॅशियम पर मॅग्नेट घेतला KMnO4 आणि H2SO4 म्हणजेच ॲसिडिफाईड पोटॅशियम पर मॅग्नेट, याला आपण ॲक्च्युली सोडियम पर ऑक्साईडसोबत जर रिॲक्शन्स केली तर याच्यापासून आपल्याला K2SO4, ॲक्च्युली ही रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला रिडॉक्स रिॲक्शनचा वापर करावा लागेल. इथं ऑक्सिडेशन नंबर 8-7 येते, 7 आणि इथे 2 येते, याचा दोघातला डिफरन्स येते 5चा, आणि त्यामुळं आपल्याला इथेही हे डिफरन्स ऑक्सिजन्स आणि यांच्यामध्ये -1चा डिफरन्स आहे, म्हणून इथेही 5 मल्टिप्लाय करावं लागेल. ॲक्च्युली इथं 5 ऑक्सिजन्स आहे, यस नाही आहे, हे 5 ऑक्सिजन्स, आणि त्यामुळं आपण अशा प्रकारे याला बॅलन्स करू शकतो. लॅबोरेटरी मेथड्समध्ये आपण सरळ सरळ जे पोटॅशियम क्लोरेट आहे KClO3 यांच्यापासून आपण हीटिंग करून प्रोड्यूस करू शकतो, आणि यासाठी पोटॅशियम क्लोरेट आपण घेणार आहोत 420 केल्विन टेम्परेचरला मॅग्नीज ऑक्साईड यांच्या प्रेझेन्समध्ये या टेस्ट ट्यूबमध्ये घेऊ आणि हीट करू. हीट केल्यानंतर याच्यापासून ऑक्सिजन प्रोड्यूस होईल, ऑक्सिजन्स त्यानंतर वॉटरमधून आपण त्याला पास करू तर अप्पर पोर्शन्समध्ये ऑक्सिजन कलेक्ट होईल. या प्रकारे आपण ऑक्सिजनचं प्रिपरेशन्स करत असतो लॅबोरेटरीमध्ये. यासाठी आपण मॅग्नीज डायऑक्साईड्स वापरतो, यामध्ये पोटॅशियम क्लोरेट आणि मॅग्नीज डायऑक्साईडचा रेशो आपण 4:1 घेत असतो प्रिपरेशन्स करण्यासाठी. ॲक्च्युली कॅटलिच्या अब्सेन्समध्येही रिॲक्शन्स होते, पण खूप जास्त टेम्परेचरला होते. कॅटलिच्या अब्सेन्समध्ये जर ही रिॲक्शन्स केल्या गेली तर या रिॲक्शन्सला जवळपास 670 केल्विन ते 720 केल्विन एवढं टेम्परेचर द्यावं लागते, आणि जर कॅटलिच्या प्रेझेन्समध्ये केली तर तेच टेम्परेचर कमी होऊन जाते. त्यामुळं हीटिंग पोटॅशियम क्लोरेट 4 पार्ट आणि मॅग्नेशियम डायऑक्साईड्स इन अ हार्ड ग्लास ट्यूब अबाउट 40 केल्विन टेम्परेचर इन द प्रेझेन्स ऑफ मॅग्नीज डायऑक्साईड कॅटलिस्ट वी गेट ऑक्सिजन. अशा प्रकारे आपण लॅबोरेटरीमध्येही ऑक्सिजन्स प्रिपेअर्ड करू शकतो. त्यानंतर कमर्शियल मॅन्युफॅक्चरिंग ऑफ O2, सर्वात जास्त जे मॅन्युफॅक्चरिंग आहे O2चं हे आपण वॉटरमधून करू शकतो किंवा एअरमधल्या ऑक्सिजन्सपासून करू शकतो. त्याच्यामुळे दोन्ही सोर्स आहे, एक कमर्शियली तयार करण्यासाठी फ्रॉम वॉटर ज्यामध्ये आपण इलेक्ट्रोलिसिस करणार आहोत, आणि दुसरा एअरमधलं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन्स करून बाकीचे गॅस सेपरेट करून त्यालाच आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणणार आहोत. पहिली जे मेथड आहे फ्रॉम वॉटर बाय इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲसिडिफाईड वॉटर. प्युअर वॉटरला आपण इलेक्ट्रोलिसिस करणार नाही कारण प्युअर वॉटरचं इलेक्ट्रोलिसिस होणार नाही, त्यामुळे त्याच्यात थोडाफार ॲसिड ॲड करू आपण आणि H2 कॅथोडवर प्रोड्यूस होईल आणि O2 एनोडवर प्रोड्यूस होईल. या प्रकारे आपण इलेक्ट्रोलिसिसचं डिवाइस सेटअप करत असतो ज्यामध्ये वॉटरचं इलेक्ट्रोलिसिस करत असतो. त्यानंतर H2 वॉटर जेव्हा ॲसिडिफाईड फॉर्ममध्ये असेल त्यात खूप सारे H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह असेल. ॲट कॅथोडवर H पॉझिटिव्ह रिड्यूस होतील इलेक्ट्रॉन्स घेऊन, H2 गॅस प्रोड्यूस होईल आणि ॲट एनोड OH निगेटिव्ह हा काय होईल ऑक्सिडाइज होईल आणि याचं O2 गॅसमध्ये प्रोडक्शन्स होईल. अशा प्रकारे आपण इलेक्ट्रोलिसिस करून या ऑक्सिजनचं मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो. नेक्स्ट आहे फ्रॉम एअर. एअर कन्स्टिट्यूंट ॲप्रॉक्सिमेटली 21% डायऑक्सिजन्स आपल्याला माहिती आहे आणि 78% व्हॉल्यूम ऑफ नायट्रोजन्स. त्यामुळं आपण जर याच्यातून नायट्रोजन सेपरेट केलं तर राहिलेलं काय असेल एअरचं पर्सेंटमध्ये ऑक्सिजन असेल. तर अशा प्रकारे आपल्याला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन्स या मेथडनुसार आपण हे करू शकतो. तर फ्रॅक्शनल डिस्टिलेशन्समध्ये आपण करणार काय की जे लिक्विड एअर आहे
तर या लिक्विड एअरला आपण थोडंसं हीट केलं तर तुम्हाला माहिती आहे की जो नायट्रोजन आहे या नायट्रोजनचा बॉईल म्हणजेच बॉइलिंग पॉईंट कमी आहे, जवळपास 78 केल्विन आहे, आणि त्यामुळं नायट्रोजन 78 केल्विन टेम्परेचरले काय होईल, इव्हॅपोरेट होऊन जाईल, व्हाईल लिक्विड ऑक्सिजन तसंच राहील. आणि म्हणून अशा प्रकारे आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन्स मेथडनुसार हे ते इन्स्ट्रुमेंट आहे ज्यामध्ये आपण नायट्रोजन इकडून गॅस निघताना दाखवतो आणि लिक्विड ऑक्सिजन तसाच राहील खाली, आणि त्याप्रकारे आपण लिक्विड ऑक्सिजन फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथडनुसार काय करू शकतो, सेपरेट आउट करू शकतो. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे की याच्या फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ डाय ऑक्सिजन. इट इज द कलरलेस अँड ओडरलेस टेस्टलेस गॅस. हा कलरलेसही आहे, ओडरलेस आहे आणि टेस्टलेसही गॅस आहे. इट्स सोल्युबिलिटी इन वॉटर इज टू बी एक्सटेंट ऑफ 3 ml इन 100 ml वॉटर. 3 cm म्हणजे सेंटीमीटर क्यूब पाहिजे इथे, 3 cm³ इन 100 cm³ वॉटर म्हणजे 100 ml वॉटरमध्ये 3 ml जवळपास याची सोल्युबिलिटी आहे 298 केल्विन टेम्परेचरला. इट इज जस्ट सॅटिस्फाय फॉर द व्हायटल सपोर्ट ऑफ द मराईन अँड ॲक्वॅटिक लाईफ. आणि हा डिझॉल ऑक्सिजन मराईन लाईफसाठी आणि ॲक्वॅटिक लाईफसाठी सपोर्ट करतो. इट लिक्विफाईज ॲट 90 केल्विन टेम्परेचर अँड फ्रिजेस हॅज 55 केल्विन टेम्परेचर्स. ऑक्सिजन ॲटम्स हॅज 3 स्टेबल आयसोटोप्स, ऑक्सिजन 16, ऑक्सिजन 17, ऑक्सिजन 18. ऑक्सिजन 18 हा आयसोटोप्स आहे आणि हे वेगवेगळ्या ऑर्गॅनिक रिॲक्शनमध्ये ट्रेसर टेक्निक म्हणून वापरल्या जात असतो. इट इज अ पॅरामॅग्नेटिक नेचर, याचं पिक्युलर नेचर आहे पॅरामॅग्नेटिक. जरी याच्यात इव्हन नंबर ऑफ 16 इलेक्ट्रॉन्स असून सुद्धा हे पॅरामॅग्नेटिक नेचर दाखवतो MOT थिअरीनुसार. फायनली इट इज हेवियर दॅन द एअर, म्हणून एअरमध्ये खालच्या भागात राहण्याचं कारणच आहे की हेवियर असते एअरमध्ये हे. त्याच्यानंतर याच्या आपण केमिकल प्रॉपर्टी पाहणार आहोत तर ड्यू टू द हाय बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी याची रिॲक्टिव्हिटी थोडी कमी आहे, पण थोडं टेम्परेचर वाढवलं तर हा क्वाईट रिॲक्टिव्ह पाहायला भेटणार आहे आपल्याला. तर डायऑक्सिजन इज क्वाईट स्टेबल ॲट ऑर्डनरी टेम्परेचर, डू नॉट शो एनी मच केमिकल रिॲक्टिव्हिटी. ऑर्डनरी टेम्परेचरला याची डिसोसिएशन एनर्जी खूप जास्त असल्यामुळं केमिकल रिॲक्शन्स करणार नाही. हेन्स द रिॲक्शन्स ऑफ ऑक्सिजन रिक्वायर इनिशिएटेड बाय द एक्सटर्नल हीटिंग ॲट हाय टेम्परेचर. म्हणून तुम्हाला जर ऑक्सिजनच्या सोबत कोणाचेही रिॲक्शन्स करायचे असेल तर थोडं टेम्परेचर आपल्याला द्यावं लागेल, त्याचवेळेस ऑक्सिजन त्याच्यासोबत कंबाईन होईल. तर आता केमिकल रिॲक्शन्समध्ये 4 आपण मेन कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेले आहे. तर पहिल्यामध्ये रिॲक्शन्स विथ मेटल, आता सर्वांनाच माहिती आहे की हे चाल्कोजन फॅमिलीवाले आहे, त्याच्यामुळं मेटलसोबत ऑक्साईड्स तयार करणार आहे, व्हॅलन्सीनुसार बॅलन्स करू आपण. रिॲक्शन्स विथ नॉन मेटल्स, वेगवेगळ्या नॉन मेटल्ससोबत हे ऑक्साईड्स बनवतात, सल्फर, फॉस्फरस, कार्बन, हायड्रोजन या टाईपच्या नॉन मेटल्ससोबत. रिॲक्शन्स विथ कंपाऊंड्स लाईक अमोनिया, यांचं ऑक्सिडेशन्स करणार आहे, याच्यामधले हायड्रोजन्स काढून टाकलतो किंवा ऑक्सिजन ॲड करल आणि नॅचरली ऑक्सिडेशन्स करल या टाईपच्या कंपाऊंडचं. आणि रिॲक्शन्स विथ हायड्रोकार्बन्स, हे सर्वालाच माहिती आहे, इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन, दॅट इज द कंबशन रिॲक्शन्स. ऑक्सिजन इट सेल्फ नॉट कंबस्टेबल बट इट सपोर्ट इन द कंबशन रिॲक्शन्स, तो कंबशन रिॲक्शनसाठी सपोर्ट करतो, स्वतः कंबशन होत नाही. ठीक आहे, रिॲक्शन्स विथ मेटलमध्ये पहा सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयन्स, ॲल्युमिनियम या मेटलसोबत आपण रिॲक्शन्स करणार आहोत. डिफरंट टाईप्स ऑफ मेटल्स कंबाईन्स विथ ऑक्सिजन्स अंडर अ डिफरंट कंडिशन्स. वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये अलग अलग मेटल्स अलग अलग कंडिशन्समध्ये ऑक्सिजनसोबत कंबाईन होतात आणि त्यांचे ऑक्साईड्स बनवतात. जसं सोडियम कंबाईन होऊन सोडियम ऑक्साईड्स तयार करेल, कॅल्शियम कंबाईन होऊन कॅल्शियम ऑक्साईड्स तयार करेल, मॅग्नेशियम कंबाईन होऊन मॅग्नेशियम ऑक्साईड्स तयार करेल, आयर्न कंबाईन होईल आयर्न ऑक्साईड्स तयार करेल, ॲल्युमिनियम कंबाईन होईल ॲल्युमिनियम ऑक्साईड्स तयार करेल. सिमिलरली सेकंड रिॲक्शन्स विथ नॉन मेटल, सल्फर, फॉस्फरस, कार्बन, हायड्रोजन्स आणि नायट्रोजन्स. आता यांच्याही सोबत हे ऑक्साईड्स तयार करेल. जसं सेव्हरल नॉन मेटल्स बर्न ब्राईटली इन डायऑक्सिजन्स अँड फॉर्म रिस्पेक्टिव्ह ऑक्साईड्स. फॉर एक्झाम्पल सल्फर कंबाईन्स विथ ऑक्सिजन्स टू प्रोड्यूस सल्फर डायऑक्साईड, फॉस्फरस कंबाईन्स विथ ऑक्सिजन्स टू प्रोड्यूस फॉस्फरस ऑक्साईड्स, दॅट इज P4O10. P2O5 हा डायमर आहे. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड, लिमिटेड सप्लाय केला कार्बन डायऑक्साईड्समध्ये तर कार्बन मोनोऑक्साईड्स तयार होईल. त्याच्यानंतर हायड्रोजनसोबत कॉम्बिनेशन्स करून वॉटर तयार होते आणि नायट्रोजनसोबत कंबाईन होऊन नायट्रिक ऑक्साईड्स तयार होणार आहे. त्यानंतर रिॲक्शन्स विथ कंपाऊंड्स, वेगवेगळ्या कंपाऊंड्सचं ऑक्सिडेशन्स करते हे डायऑक्सिजन्स. ऑक्सिडाइज लार्ज नंबर ऑफ कंपाऊंड अंडर अ सुटेबल कंडिशन. जसं अमोनिया, अमोनिया ऑलरेडी आपण अमोनियाचं प्रिपरेशन्समध्ये अमोनियाच्या रिॲक्शन्समध्ये पाहिलं होतं की दोन कंडिशन्स आहे. एकदा डायरेक्ट बर्न केलं तर आपण N2+H2O होते आणि ही मेथड ॲक्च्युली आपण
1073 केल्विन टेम्परेचरला रुडियम किंवा प्लॅटिनियम कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये करतो, जे ओस्टवाल प्रोसेसमध्ये आपण यूज करणार आहोत. त्यानंतर दुसरा SClचंही ऑक्सिडेशन्स करून क्लोरीनमध्ये त्याला ऑक्सिडाईज करणार आहे. तसंच सल्फर डायऑक्साईड्स ऑक्सिडाईज होऊन सल्फर ट्रायऑक्साईड्स तयार होतो. कार्बन डायसल्फाईड्सला ऑक्सिडाईज होऊन कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड्स तयार होईल. झिंक सल्फाईडचं ऑक्सिडेशन होईल, झिंक ऑक्साईड्स आणि सल्फर डायऑक्साईड्स तयार होईल. मॅग्नीश सल्फाईडचं ऑक्सिडेशन होऊन मॅग्नेशियम ऑक्साईड्स आणि सल्फर डायऑक्साईड तयार होईल. या प्रकारे आपण यांच्या वेगवेगळ्या कंपाऊंडसोबत रिॲक्शन्स पाहतो. कंपाऊंडसोबत रिॲक्शन झाल्यानंतर रिॲक्शन्स विथ हायड्रोकार्बन ही सर्वात महत्त्वाची रिॲक्शन्स आहे, जी कंबशन्स रिॲक्शन्स म्हणून ओळखल्या जात असते, ज्यामध्ये आपण एक्सेस ऑफ ऑक्सिजनसोबत जेव्हा बर्न करतो कोणत्याही हायड्रोकार्बन कंपाऊंडला, तर तो वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड्स आणि लार्ज नंबर ऑफ एनर्जी प्रोड्यूस करते. त्याच्यामुळे फ्युअल म्हणून बऱ्याचशा हायड्रोकार्बन कंपाऊंडचा आपण यूज करू शकतो. जसं बेन्झिनचं कंबशन्स केल्यानंतर कार्बन डायऑक्साईड इन वॉटर, मिथेनचं कंबशन्स केल्यानंतर कार्बन डायऑक्साईड वॉटर, एव्हरी हायड्रोकार्बनचं आपण कंबशन्स केल्यानंतर कार्बन डायऑक्साईड वॉटर तयार होते. बॅलन्स करण्यासाठी रिॲक्शन्समध्ये आपण हायड्रोजन्स कार्बन बॅलन्स करणार आहोत. इथे थोडं बॅलन्स करताना ट्वाईस आपल्याला द्यावं लागेल. ऑल दीज रिॲक्शन्स आर हायली एक्झोथर्मिक, ह्या खूप साऱ्या एक्झोथर्मिक रिॲक्शन्स आहेत. देअरफॉर दीज हायड्रोकार्बन्स आर यूज ॲज अ फ्युअल, फ्युअल म्हणून यांचा यूज केला जात असते. फायनली युजेस ऑफ ऑक्सिजन्स, ऑक्सिजनचे युजेस करताना इन ॲडिशन ऑफ टू इट्स इम्पॉर्टन्स इन नॉर्मल रिस्पायरेशन अँड कंबशन प्रोसेस. आता पहा, युजेस ऑफ ऑक्सिजन्समध्ये आपण जे आपल्याला माहिती आहे नॉर्मल रेस्पायरेशन्स आणि कंबशन प्रोसेसच्या व्यतिरिक्त ऑक्सिजन इज यूज टू ऑक्सिॲसिड इन वेल्डिंग, इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ मेनी मेटल, पर्टिक्युलरली स्टील. स्टील मॅन्युफॅक्चरिंग करताना ऑक्सिजन ऑक्सिॲसिटिलिन वेल्डिंग केल्या जात असते, त्यामध्ये याचा यूज होत असते. ऑक्सिजन सिलेंडर आर वाईडली यूज इन द हॉस्पिटल ॲट्स ए हाय अल्टिट्यूड फ्लाईंग अँड इन द माऊंटेनिंग. जेव्हा आपण मोठ्या टेकड्यावर जातो हाय अल्टिट्यूड फ्लाईंगमध्ये किंवा माऊंटेनिंगवर, त्यावेळेस आपल्याला ऑक्सिजनची डिफिशियन्सी असते, त्यामुळे ऑक्सिजन सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरून त्याचाही वापर होते. लिक्विड डायऑक्सिजन इज इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युअंट ऑफ द रॉकेट फ्युअल. रॉकेट फ्युअलमध्ये लिक्विड नायट्रोजन लिक्विड ऑक्सिजनचा खूप महत्त्वाचा रोल आहे फ्युअल म्हणून. इट इज यूज इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ लार्ज नंबर ऑफ कंपाऊंड सच एज फिनॉल, सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड. द मिक्सचर ऑफ पावडर चारकोल अँड लिक्विड ऑक्सिजन इज यूज ॲज अ एक्सप्लोजिव्ह इन कोल.